आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संभाजीपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आघाडीच्या सौ कोळी विजयी. संभाजीपूर ग्रामपंचायतीमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीच्या सौ सुनीता कोळी दणदणीत मतांनी विजयी झाल्या. संभाजीपूरच्या वॉर्ड क्रमांक 2 मध्ये सरपंच सौ अनुराधा कोळी या निवडून आल्या होत्या. त्याचबरोबर त्या सरपंच म्हणूनही निवडून आल्याने त्यांनी वॉर्ड क्रमांक 2 मधील सदस्य पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सौ सुनीता सुनील कोळी तर शिवसेनेच्या वतीने सौ जयश्री हजारे यांनी निवडणूक लढवली. अत्यंत चुरशीच्या समजल्या गेलेल्या या निवडणुकीत 461 इतके मतदान झाले होते. यामध्ये सौ कोळी यांना 346 मते पडली तर सौ हजारे यांना 11 मते पडली, 5 मते नोट झाली. त्यामुळे सौ सुनीता कोळी यांचा 231 मतांनी विजय झाला. साहजिकच या पोटनिवडणुकीत सरपंच गटाने पुन्हा बाजी मारल्याचे सिद्ध झाले. निकाल जाहीर होताच सौ कोळी यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोटरसायकल रॅली काढली. मानकर न्यूज साठी संभाजीपूरहून ऋषिकेश बावचे. नमस्कार, मी संभाजी कोळी. संभाजीपूर पोटनिवडणुकीत प्रथम सरपंच सौ अनुराधा कोळी या सरपंच पदावर निवडून आल्या होत्या व त्याचप्रमाणे वार्ड क्रमांक 2 मध्येही ती प्रचंड मताने निवडून सदस्यपदी निवडून आले होते. तरी त्यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक झाली. त्या जागेवर राष्ट्रवादी शेतकरी संघटनेमार्फत सौ सुनीता सुनील कोळी या उभ्या होत्या व जनतेने त्यांनाही प्रचंड मतांनी निवडून दिलेलं आहे. वार्ड क्रमांक 2 मध्ये एकूण 461 मतं झाली होती. त्यापैकी 346 मतदान हे राष्ट्रवादी संघटनेचे उमेदवार सुनीता कोळी यांना झालेलं आहे व समोर फक्त 110 मतं झालेलं आहे आणि समोरच्या उमेदवाराचं डिपॉइट जप्त झालेलं आहे. तरी मी वार्ड क्रमांक 2 मतदार बंधू भगिनीचे आभार मानतो. हे माननीय राजेंद्र पाटील ॲडव्होकेट साहेब, खासदार राजू शेट्टी साहेब, सावकर माननायक उपनगराध्यक्ष जयशिंपूर नगरीचे राजे संजय पाटील ॲडव्होकेट यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण भरघोस मतांना आपल्या उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल प्रथम मतदारांचं आभार व्यक्त करतो. ज्या आणि आमदारांनी ज्याप्रमाणे आमदार लक्ष घालू नको होते तरी त्यांनी गल्लीत लक्ष घातलं, तरी त्या आमदारांचा बुडबुडा फुटलेला आहे. आमचे नेते यड्रावकर साहेब, राजू शेट्टी यांच्या सहकार्यामुळे यांच्या मोठ्या आशीर्वादामुळे आम्ही 2 वार्डातलं निवडणूक प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला मतदान दिले, त्याबद्दल मी आभारी आहे.